तर सुहासराव नाही इकडे कसं काय येणं केलं टीव्ही एवढं सजून दजून. मी लग्न जुळवण्यासाठी आलो. प्रिया प्रियाशी लग्न करणार आहे मी. प्रियाजी तुम्ही ए शालू ऐकते का बसताय कसा त्याच्यातलं सांगू मी ए कप कप काय सारखं सप्तीला सांगेन सप्तीला सांगेन ए सारखं भ्याद होतीस त्याच मला. अरे कोण आहे बा आहे मी त्याचा बा काय करणार आहे का तो काय करणार आहे घरांना आकळून देणार आहे का मला परत एकदा काय म्हणा सुहासराव आमचं सत्यजित भारी तेज निघालो बापचे बेटा सवय आम्ही तर घराच्या बाहेर तरी काय काय म्हणायचंय काय तुम्हाला नाही तुमचं नाही कळायचं जाऊ द्या. कसं आहे बरं काय सुहासराव मूर्ख माणसं असतात ना मूर्ख माणसं ती अंगावर फाटके कपडे घालून आयुष्यभर हिंडतात त्याच्यापेक्षा हुशार माणसं असतात ना ती काय करतात वेळीच फाटक कपडं टाकून देतात पण त्याच्यापेक्षा बी जे हुशार असतात ते स्वतःच्या अंगावरलं फाटक वापरलेलं कपडं दुसऱ्याच्या अंगावर घालतात आणि पुण्य कमावतात. काय कळलं का नाही कळलं त्या सोडून कळायचं बी नाही. तुम्ही आमच्या या ओल्ड वाईन बरोबर गप्पा हरून बसा आम्ही येतो. कुणाच्या खांद्यावर कुणाच ओझ कोणाच ओझ सॉरी म्हणजे मी माफी मागते तुमची हे अहो मावशी तुम्ही कशाला माफी मागताय मला अजिबात वाईट पाटलेलं नाहीये. माझे एक लांबचे काका होते ते असेच होते. मी अजिबात एम्बॅरस फील करून घेऊ नका इट्स ओके. मी मी बघते प्रिया आली की आली काय झालंय तुम्ही एवढे गप्प गप्प का म्हणजे आत्ताच ओळख झाल्यासारखे. अच्छा आपण उभे होत ना म्हणून लागतात ते आपण जाऊया चला नाहीतर त्या दिवशी केवढे गप्पा मारत होते. काय सुहास ताई ओ अच्छा तुला चहा हवाय का प्रिया जा जा त्याच्यासाठी चहा कर नाहीतर नंतर तो म्हणायचा एवढा माझ्या सासरी गेलो पण साधा चहा सुद्धा विचारला नाही नाही का. हो आणते काहीतरीच काय किती गोड लागतो चहा. अगं कशाला विचारतेस त्याला साखर वगैरे तू नुसतं बोट बुडवून आणलंस ना तरी चालेल त्याला. मंजुरी खरंच अगं चेष्टा पुरे आता ताई. हे बरं आहे तुझं म्हणजे तू काहीही बोललास तर ती मस्करी आणि आम्ही जर काही बोललो तर ती चेष्टा का. ये सुहासराव आलेत बघितलंस ना त्यांचा होकार आहे लग्नाला. आई सुहासरावांनी लग्नाला होकार दिलाय याचा अर्थ हे लग्न होईलच असं होत नाही. अरे सत्यजित काय अहो तुम्ही असं काय बोलताय चुकीचं काय बोलतो. एकट्या सुहासरावांनी लग्नाला होकार देऊन काही होणार नाही ना.
प्रिया ने सुद्धा होकार द्यायला हवा. शेवटी आपलं लग्न तिचं लावायचं. अरे सत्य असं काय करतोस? प्रियाला सांगूनच हे सगळं करतोय आम्ही. आई, प्रियाला सांगून ठरवणं एक गोष्ट आहे आणि प्रियानं स्वतःहून हे सांगणं की हो मी या लग्नाला तयार ही वेगळी गोष्ट. मी आजपर्यंत प्रियाच्या तोंडून हे वाक्य कधीच ऐकलेलं नाही. एवढंच ना, प्रिया सांगून टाक की तू स्वतःहून या लग्नाला तयार झाली. आई मला काहीच ऐकू नाही आलं, तुला आलं? प्रिया हो, मी स्वतःहून या लग्नाला तयार झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स सुहासराव. थँक यू. आता तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या घरचे जावई झालात. एक्सक्यूज मी. गे मंजिरी, जेव्हा देवळात जाशील तेव्हा देवळाबाहेरच्या भिकाऱ्यांमध्ये वाटून टाक. मी जरा आलो. प्रिया अगं जा, आता चहा ठेव. काय मग भाऊ राया आता खुश ना? माय बाप धनी, माय बाप धनी. गावाचं मुला. माय बाप धनी, तुम्ही आम्हाला काम सांगितलंय आणि आम्ही कधी तर केलं नाही असं कधी होईल का? कामाचं बोला. माय बाप धनी, मोतीवाल्या बाई थेट घरीच गेल्यात. नाही म्हणजे आताही घरीच आहेत, पण एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का? नाही नाही म्हणजे हे झालं घराबाहेरचं. घराबाहेर मी नजर ठेवेनच, पण खरा धोका तुम्हाला घरातच आहे. करेक्ट करेक्ट आहे, खरा धोका आतूनच आहे. शंखे, देखण्यात आईला फोन लावा, अर्जंट आहे म्हणा. तुम्हारी शरण में तांबिड़े बाबा, रे रे बाबा, तांबिड़े बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. तो कह लो का रोका है रोका. बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही ना. तुम्हाला निघायचं असेल ना? तुला तुला म्हण ना, तुम्हाला वगैरे नको. काय ना असं आहोजाऊ करायला लागलं ना की आपण अनेकातले एक आहोत असं वाटायला लागलं. आणि अरे तुरे केलं ना की समोरच्या माणसासाठी आपण एकटेच महत्वाचे आहोत असं वाटत, तेव्हा अरे तुरे कर जसं मी तुला करतो. पण अरे तुरे करण्यामागची माझी कारण तात्विक नाही आहेत बरं का. आहो जाओ करायला मी का फार मोठा तीर नाही मारला. मी जी आहे जशी आहे तुझ्या समोर उघड्या पुस्तकासारखी आहे. काय पाहतोय? पुस्तक. हा तुला
तुला पाहतोय. खरं सांगू का प्रिया, मीन्स आय डोंट नो, पण मला हे सगळं अनरिअलिस्टिक वाटतंय. तुला फक्त बघितल्यानंतर मी माझा निर्णय काय बदलतो, तुझ्याशी लग्न करायचा निर्णय काय घेतो. इट्स ऑल अनबिलिव्हेबल फॉर मी, सिरियसली. तुला तुला थोडस पोएटिक वगैरे वाटेल, पण खरं सांगू का, माझ्या कल्पनेतली मुलगी ही माझ्या कल्पनेपेक्षा सुद्धा सुंदर असेल हे तुला बघितल्यानंतर मला पटून गेलं एकदम. खरंच एक गोष्ट मात्र कन्फर्म आहे, उपरवाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. तू बघतीस काय अशी, मी खरंच सांगतोय, तुझ्यासारखी मुलगी मला मिळणं हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी. मग आत्ताच चिमटा काढ स्वतःला, नंतर तुझं स्वप्न संपलं आणि तू जागा झालास तर माझा अपेक्षा भंग होईल ना. आणि अशा दुःखातून मी आधीही गेलीय. म्हणजे काय झालंय प्रिया, एनी प्रॉब्लेम? नाही काय नाही. प्रिया तुला मला काहीतरी सांगायचंय, बोल ना, बोल माझ्याशी मनमोकळेपणाने. सॉरी, मला आई बाबांची आठवण आली. मावशीने आणि मंजिरीने सांगितलं असेल ना तुला, 3 वर्षापूर्वी माझी आई एका ऍक्सिडेंट मध्ये अचानक त्यांची आठवण आली. हे बघ, यापुढे मी तुझ्यासोबत असणार आहे कायम. तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं, काहीही सांगावंसं वाटलं तर मला सांग. ओके, पण आता काय करणार, निघायला हवं. हीच ती वेळ, हाच तो क्षण, तुझी रजा घ्यायलाच हवी, नाही का? पण फक्त 2 तासांसाठी. पुण्याला पोचल्याबरोबर लगेच तुला फोन करतो ना, मग गप्पा मारूया. बाय, टाटा, शुभरात्री. एडियोस, बाय. आय लव्ह यू प्रिया. तू काहीच नाही बोलणार आहेस का? आता नाही, वेळ आल्या. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघेन. फोन वाजतो तुझा. हॅलो, बोला काकू. बरी सवड मिळाली का तुला माझ्याशी बोलायला? आता काय बाबा, तुझ्या भाच्याच लग्न कार्य आहे नाही का? जणू काही तो तुझा कोणीच लागत नाही ना ग. सहज गंमत करते मी तुझी, बोल. आणि मला आधी सांग काका कसा आहे आणि माझे बाबा कसे आहेत ते सांग. सगळे अगदी मजेत आहे. खरं सांगू मंजिरे, सुहासने लग्नासाठी होकार दिला ना तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. आई बापा विना पोर आहे ग. माझं काय, किती झाले तरी शेवटी मावशी आहे मी त्याची. शेवटी आई ही आईच असते ना ग. असं काय बोलतेस ग काकू, एखादी आई काय करेल एवढं प्रेम केलंस तू त्याच्यात. आम्ही बघतो ना लहानपणापासून. अगं, जमेल तेवढंच केलं मी. मग कधी यायचं आता पुढची बोलणी करायला? आता काय बाबा, वरमाई झालीस तू. काहीतरीच काय बोलते, उलट मी शालिनी ताईंना भेटायला येणार आहे. साखरपुड्याची तारीख फिक्स करायची आहे ना, आणि लग्नाची सुद्धा बोलणी करायची. अरे वा. कधीही ये तू,
आणि तुझी पुतणी सुद्धा आहे हे लक्षात ठेव. लक्षात ठेवायलाच हवं ना, तिला सतत लाड करून घेत असते. आणि ती नाही तर तिच्या येणाऱ्या बाळाचे सुद्धा लाड करायचे आम्हाला. यायच्या आधी फोन करते तुला. वा थँक्यू. ये, मी तुझी वाट बघते. बाय 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 बाय. अहो अंकिता काकू येते आईंना भेटायला. लग्नाची पुढची बोलणी करायची आहेत ना. खरंच मी खूप एक्साइटेड आहे. आपल्या प्रियाचं लग्न होत आहे आणि तेही सुहासची. मला माहिती आहे, मला माहिती आहे सुहास प्रियाला खूप खुश ठेवे. काय काय झालं, तुम्ही काय बोलत नाही, मी एकटीच बडबड करते. नाही, आनंदच आहे. हे लग्न होत आहे याचा आनंदच आहे. मी आलेच. चालो पुरा घेव वरीड, मला वरीड. अगं हक्क आहे तुझा, बायको आहेस तू माझी. बटाबावनं मोर आगी समोर आपण 7 राऊंड मारलेत. माझ्या हातात मी डोरलं घातलंय तुझ्या गळ्यात, डोरलं माझ्या नावचं. आता नाही म्हणा गळ्यात तुझ्या, म्हणून काय झालं. खरंच खरंच की अग ए चालू नवऱ्याला असं टाळू दे. हे जग लई वाईट आहे, ते नाही येणार तुला सांगायला. नवराय म्हणून सांगतोय. येड्यागत वागू नकोस, त्याने बायको सारखी वाग ग. असे मी एवढी बोलले तरी पुन्हा इथेच येऊन ही अक्कल पाजळताय ना. लाज नाही वाटत तुम्हाला? अगं तुझं मन मी नाही समजून घेणार तर कोण ग. माहितीये तू रागावले चिडले. आता इतकी वर्ष नवरा घरला नाही म्हटल्यावर तुझं असं होणार? नाही तुझं किती प्रेम ग माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. आपल्या प्रेमाचे 2 सातबार आहेत आपल्याकडं, सत्या आणि गौऱ्या. गप्प बसा, ही असली फालतू पडबड ऐकायची नाहीये मला. मगाशी घडलेला प्रकार मी सत्यजितच्या कानावर घातलेला नाहीये म्हणून. नाहीतर पुन्हा जर असा प्रकार घरात घडला तर मी सहन करणार नाही, सांगून ठेवते. ज्यांनी तुम्हाला या घरामध्ये राहायची परवानगी दिली ना, हेच उपकार आहेत तुमच्यावर, कळलं? ए वटवट बंद कर, तुझी बंद कर वटवट. चांबड्याचं तोंड आहे म्हणून टिकले तरी मातीचं असतं तर कवाल फुटलं असतं, कळलं का? मावशी मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोला की धाकड्या मोहिते बाई, बोला की. आपल्याकडे लई वेळ आहे, बोला बोला. या 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 बोला, या बसा. 2 घुट मारून घेऊ का आधी? तुम्ही जाताय का बेडरूमच्या बाहेर? हा काय करतेस चालू? पोर एवढी बोलाय आले आपल्या संघ, तुला सोडून जायचंय. बोल ग, बोल बोल. ये बस. आता तुम्ही जाताय का मी सत्यजितला सांगू? जातो आपलं सत्यजितला सांगू, सत्यजितला सांगू. आजकालची शेमडी शेमडी पोरं पण सौदात सौदात निस्तरतात, तुला सत्यजित लागते. धाकड्या मोहिते बाई, या पुण्यांदा कधीतरी निवांतपण गप्पा माराय एकांतात. जात आहे ना? जातो. येतो बरं का? मावशी मला बोलायचं नाही, मला तुझे आभार मानायचे. आज मला आईची खूप आठवण येते. आज जर ती इथे असती ना तर कदाचित तिने सुद्धा मला इतक्या प्रेमाने वागवलं नसतं जितक्या मायेने तू मला सांभाळलंस. पावलो पावली चुका करत आले मी, पण माझ्या सगळ्या चुका पदरात घेऊन तुम्हाला एवढी माया लावलीस,
मावशी का केलंस तू हे सगळं? मी तुला माझी मुलगी मानले ना ग, म्हणून माझ्या जागी राधिका असती तर तिनंही कदाचित हेच केलं असत. मुलांच्या चुका पोटात घालणं हे कर्तव्य असत आई वडिलांच. चुका सगळ्यांच्याच हातून होतात, पण त्या सुधारून पुढे जाण्यामध्येच खरा सुज्ञपणा असतो. झालं गेलं विसरून जा, पुन्हा एकदा तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर. तुझ्या संसारात सुखी.